हॅलो फ्रेंड्स मी मृणालिनी श्रावणी जॉबीमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि आज आपण बघणार आहोत दिवाळीच्या फराळातील एक पदार्थ तो म्हणजेच बेसनाचे लाडू चला तर मग त्यासाठी लागणारं साहित्य बघूया त्यासाठी मी वापरत आहे चार वाटी बेसनपीठ दोन वाटी साखर एक वाटी साजूक तूप पिस्ता आणि विलायची विलायची आणि साखरेची मी पावडर करून घेणार आहे सगळ्यात आधी पावण वाटी साजूक तूप मी कढईमध्ये टाकून घेतलं तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी थोड्या थोडं करून बेसन पीठ ॲड करणार आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे सुरुवातीचे पाच मिनटं गॅस मी मिडियम ठेवते त्यानंतर पूर्ण वेळ गॅस बारीक करते हे पीठ भाजताना खालून वर पलटी करायचं म्हणजे पीठ जळत नाही आणि व्यवस्थित भाजलं जातं जे आपलं राहिलेलं तूप होतं ते मी थोड्या थोड्या वेळाने कढईमध्ये अशा पद्धतीने टाकून घेत आहे तूप थोडं जास्त वापरायचं लाडू खूप छान होतात साधारण एक तास मी हे पीठ भाजून घेत असते बारीक गॅसवर पंचेचाळीस मिनटानंतर हे पीठ तूप सोडायला सुरुवात करतं साधारण चाळीस ते पंचेचाळीस मिनटं झालेले आहेत आणि पिठाने तूप सोडायला सुरुवात केलेली आहे ह्या स्टेजला यामध्ये अर्धा कपपेक्षा कमी पाणी शिंपडायचं म्हणजे लाडू खमंग होतात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर गॅस बंद करून हे सगळं मिश्रण ताटामध्ये थंड होण्यासाठी लगेच काढून घ्यायचं पूर्णपणे थंड झाल्यानंतर मी गव्हाच्या चाळणीच्या साह्याने ह्या पिठाचे गोळे फोडून घेत आहे आणि ह्या स्टेजला जर तुम्ही यात पिठी साखर ॲड केली तर तुमचा टाईमही वाचेल पिठाचे गोळे होते ते पूर्णपणे निघून गेलेले आहेत एक चमचा विलायची पावडर मी वापरली आहे विलायची पावडर कशी बनवायची याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे त्यानुसार तुम्ही बनवू शकता हे पुन्हा मिश्रण मी चाळणीमध्ये घेतलं आहे म्हणजे हे पूर्णपणे व्यवस्थित मिक्स होईल तुम्ही बघू शकता व्यवस्थित साखर सगळीकडे मिक्स झालेली आहे <laughs> माझ्या मुलाला किचन किंवा की कुकिंग या दोन्ही गोष्टींमध्ये खूप इंटरेस्ट आहे त्याला काम करताना सोबत घेतल्याने त्यालाही आनंद मिळतो आणि खाण्यातला इंटरेस्टही त्याचा वाढतो लाडू बांधतानाच मी पिस्त्याचे काप त्याला लावून घेत आहे अशा पद्धतीने तुम्ही बेसनाचे लाडू बनवू शकता ही रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा आणि अजून तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग